साउंड सिस्टम नको, साउंड सिस्टम नको, नमस्कार मी एकांत बोले मार्गदर्शक एकच बोले कॉस्ट्यूम मध्ये पृथ्वीराज पाटील तर ब्लू कॉस्ट्यूम मध्ये पहलवान बनकर अतिशय अतितटीची कुस्ती आपण पाहता दोघाही मल्लांनी आक्रमक पद्धतीने आतापर्यंत राऊंड विन करून या ठिकाणी आपली बाजी मारलेली आहे दोघांचाही अग्रेसिव्ह खेळ आपल्याला पाहायला मिळतो कोण सुरुवातीला पॅसिव्ह करते दोघांचं बहुतेक हेच असावं गणित ऍक्टिव्हिटी क्रेड कोणाला मिळतो पॅसिव्हिटी कोणाला मिळते समोरच्या कुस्तीगिराला ब्लॉकिंग करणं मांगड पकडून देणं ही कुस्तीमधली निष्क्रियता असते सरपंचने या निष्क्रियतेबद्दल ब्लू कॉस्ट्यूम धारण केलेल्या विशाल बनकरला वॉर्निंग दिलेली आहे या वॉर्निंग नंतर पुन्हा पोलीस दलामधील पदाधिकाऱ्यांनी खाली बसा करून पोलीस दलामधील पदाधिकारी बसा पाठीमागे एक कुणाची कमाई व्हावी कडक सूचना दिलेले पोलीस खात्यातील कर्मचारी आपण खाली बसून घ्यावं विनंती आपल्याला पाठीमागच्यांना कुस्ती दिसत नाहीये पोलीस दलातील सर्व कर्मचारी विनंती आपल्याला चार मिनिट आणि 10 सेकंद बाकी आहेत 3-3 मिनिटाचे 2 राऊंड असतात 30 सेकंदाची विश्रांती असते पुन्हा अटॅक मध्ये बनकर पहलवाना ब्लू कॉस्ट्यूमचे बनकर पहलवान पोलीस दादांना विनंती कृपया आपण खाली बसा बार बार सूचना येत आहे पाठीमागून अतिशय सुंदर एकेरी पाराची पकड याला मी स्पिन असंही म्हटलं जातं पूर्ण डाव अजून झालेला नाही एकेरी पकडाची पकड घेत आहेत पृथ्वीराज चव्हाण आपल्या नैसर्गिक उंचीचा पुरेपूर फायदा घेत विशाल पोलीस मंडळी कृपया पाठीमागच्या स्टेडियम मधल्या लोकांना दिसत नाहीये प्लीज जरा प्लीज खाली बसा पाठीमागचा आवाज ऐकताय का आपण ब्लू कॉस्ट्यूमच्या पहिल्यांदा पाहायची पडत मिळाली खेळता खेळता स्टेप आउट जो ब्राऊन झोन आहे त्या ब्राऊन झोनच्या बाहेर जर कुस्तीगीर गेला तर प्रतिस्पर्धी कुस्तीगीरला एक गुण दिला जातो या स्टेप आउटच्या नियमाप्रमाणे पृथ्वीराज पाटील कोल्हापूर यांना एक गुण आणि कुस्तीचा गुण फलक पहिल्या फेरीच्या अखेरीला 1-4 धन्यवाद दिनेश गुंडाने गटामध्ये एवढी आक्रमक कुस्ती पाहायला मिळत नाही परंतु हे दोन्ही पाहायला खूप आक्रमक कुस्ती करतायत पुन्हा मी स्पिन एकेरी पटाची पकड अतिशय चांगला डिफेन्स आपल्या उंचीचा पुन्हा एकदा पुरेपूर उपयोग करत एकेरी पटाचं आक्रमण थोपवतो प्रकाश बनकर सरपंचांच्या इशाऱ्यानुसार कुस्ती करण्याच्या स्थितीमध्ये चालू शेवटचे 2.5 मिनिट आणि गुणफलक 4-1 अतिशय जबरदस्त असली कुशी गर्दन खेच आणि प्रतिस्पर्ध्याच्या अंगावर कुठे आपल्याला पॉइंट घ्यायला मिळतो काय दोघही सतत पक्षाप्रमाणे पाहतायत कुठं आपल्याला पाठोपाठ जागतिक स्पर्धेतलं लाख मोलाचं पदक पृथ्वीराज पाटीलशी प्रचंड अनुभव दुसऱ्या बाजूने लढतोय प्रकाश बनकर महाराष्ट्रातल्या अनेक मातब्बर पहलवानांना पराभूत करत या मानाच्या महाराष्ट्र केसी किताबाच्या अंतिम फेरीसाठी लढताय दोघे शेवटचा 1 मिनिट 50 सेकंद
वर्षभर केलेल्या तपश्चर्येचं फळ या निर्धारित 6 मिनिटाच्या वेळेमध्ये दोन्ही कुस्तीगीरांना दाखवता येत आहे. अतिशय आक्रमक होतोय पृथ्वीराज दुहेरी पटाचा प्रयत्न आणि आहे अजून गुणांकन नाहीये. या दोन गुणांची लढत रामाजी पाटील यांची अखेरचा 3 मिनिट 3-4 पृथ्वीराज 3 विशाल 4 काटे की टक्कर कोण होतोय सातारच्या अधिवेशनाचा महाराष्ट्र केसरी. दोघांनाही समसमान संधी आहे. कोणी अजून थकलेलं नाहीये. दोघही आज जीव तोडून कुस्ती करतायत. अशी कुस्ती पाहायला मिळणं खूप खरं भाग्याचं आहे. शेवटचा 1 मिनिट दोघही अग्रेशन मध्ये लढतायत. कुणालाही पॅसिव्ह नाहीये. अजून दोघही टेक्निक लावण्याचा प्रयत्न करतायत. एक गुणाची बढत आहे फक्त ब्ल्यू कॉस्ट्यूमचे पहिलवान यांची. अखेरचे 45 सेकंद फलक लागतील याच्या पुन्हा एकदा दुहेरीची पकड. एकेरी पुन्हा धुडकावून लावला प्रयत्न. पुन्हा एकेरी दुहेरी अतिशय चांगला अटॅक. पाटील पै यांचा ताबा. 2 गुणांची पडत. गुण 20 सेकंद पाटीलच्या कोल्हापूरचे पृथ्वीराज पाटील 1 गुणांनी पुढे बढत घेतलेली आहे. 20 सेकंद राहिले. 5-4 अखेरचे 12 सेकंद महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार कोण. अतिशय चांगली कुस्ती. चित्त दरारक कुस्ती. अतिशय चांगला शेवटचा आणि वेळ संपली. महाराष्ट्र केसरी 5 असा 2000 पालिका